तर सार बनवण्याची प्रोसेस आपण स्टार्ट करतोय. मम्माने स्टार्ट केलंय. 2 चमचे तेल टाकतो आपण याच्यामध्ये. एका चांगल्या कढाईमध्ये 2 चमचे तेल. तेल गरम होतंय आपलं. तेल गरम झाल्यावर लसूण ठेचून टाकायचे आपल्याला. अशा प्रकारे या लसूण गेल्या. 3 लसूण आहेत. या कांदा, आपण एक कांदा कापून ठेवलेला आहे बारीक. आपल्याला 1 कांदा. कांदा गोल्डन ब्राऊन ट्रान्सपरंट. कांदा थोडा शिजवायचा आहे तेलामध्ये. ट्रान्सपरंट होईपर्यंत. गॅस मीडियम असतो. मीडियम फ्लेम. गॅसची फ्लेम मीडियम. हे काय टाकतो आता आपण? आला, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे. ओके. ही आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं एकत्र करून त्याची एक पेस्ट केलेली आहे. अशी ती पेस्ट आहे. आलं लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, ग्रीन पेस्ट. ही आपण प्रथम टाकतो याच्यामध्ये. पहिली ती थोडीशी सॉटे करून घेतोय. एक चमचा टाकले. एक चमचा टाकली होती. टोमॅटो. त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी. 1 मोठा टोमॅटो, त्याची प्युरी करून आपण टाकतो. 1 मीडियम साईज टोमॅटो, त्याची प्युरी. मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची आणि ती टाकायची. चांगली करून घ्यायची. आता ती चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला. या कांदा, लसूण आणि ग्रीन जी आपण पेस्ट टाकली त्याच्यामध्ये. थोडी हळद याच्यामध्ये 1 टीस्पून लगभग. काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट कलर येण्यासाठी. काश्मीरी लाल मिरची पावडर थोडा कलरसाठी. 1 टीस्पून घरगुती. 1 मसाला जो ठेवून इथला असतो तो लाल तिखट मसाला. हा, आपल्या चवीप्रमाणे. आपल्या लाल तिखट मसाला चवीप्रमाणे मी इथे 2 छोटे चमचे टाकले आहेत लाल तिखट मसाला. थोडा कांदा लसूण मसाला टाकणार आहे. काय कांदा लसूण मसाला जर नसेल तर आपल्या ठेवणीतला मसालाही. कांदा लसूण मसाला हे नसेल तर गरम मसाला टाकू शकतो. गरम मसाला चालू शकतो किंवा ठेवणीतला मसाला पण चालू शकतो. हे नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकता. हा मार्केटमध्ये अवेलेबल आहे कांदा लसूण मसाला. हा मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल कांदा लसूण मसाला. आपण हे साफ करून ठेवलेले खेकडे टाकतो याच्यामध्ये. खेकडे टाकतोय आणि आता ते या ग्रेव्हीमध्ये चांगले परतून घ्यायचे. फ्लेम थोडी मोठी करायची. गॅस आता थोडा आपल्याला मीडियम वरून मोठा करायचा आहे. थोडं गॅसची फ्लेम वाढवायची आहे. मसाल्याचा छान वास येत आहे, सुहास. अशा प्रकारे छान शिजवून घ्यायचंय. तिखटा टाकल्यावर मसाल्यामध्ये परतून घ्यायचंय छान. बारीक करा.
गैस थोड़ा बारीक करा। एक खेकड्यांची अंडी आहेत जी साफ करताना आपण काढून घेतो, ती टाकली आहे। आता कवच काढलं की ती अंडी निघतात, त्याप्रमाणे ती अंडी ठेवायची एका प्लेटमध्ये आणि ती आता आपण टाकतोय। छान परतलेलं आहे। मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला यात गरम पाणी टाकायचं आहे। पाणी बघा गरम करून ठेवलेलं आहे आणि गरम पाणी टाकलोय। साधं पाणी टाकत नाही आपण, गरम पाणी टाकतोय। जशी खेकडी असेल थोडं त्याप्रमाणे पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला टाकायचंय। खेकडी असेल त्याप्रमाणे थोडस रस्सा जितका रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी टाकतो आपण, गरम पाणी। गॅस मिडियमच ठेवायचं, गॅस पुन्हा मिडियम फ्लेम वर ठेवायचं आहे। हे आता झाकून ठेवायचं आपल्याला आणि थोडं बॉईल उकळी येईपर्यंत ठेवायचं। आता आपण झाकून ठेवलंय आणि छान शिजायला आता आपण ठेवणार आहे। किती मिनिटं थोडेसे कुक होईपर्यंत एक 10-15 मिनिटं हे शिजवायचं। छोटे पाय असतात त्याचा आपण एक प्युरे करून घेतोय। अशा प्रकारे मिक्सरमध्ये घालून ती प्युरे करणार आहोत। त्याची या प्युरीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, साधं पाणी नाही, गरम पाणी टाकून मग पुन्हा ती फिरवून घ्यायची। अशा प्रकारे प्युरी तयार झाली आपली। मग ती गाळून घ्यायची आपल्याला। प्युरी आता आपण गाळून घेत आहे। पुन्हा एकदा गरम पाणी, उमट पाणी आहे, जास्ती गरम नाही आहे, चटका बसू शकतो हाताला। तशा प्रकारे हे आपण गाळून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये ते ठेवलंय। याचा उपयोग आपल्याला नंतर करायचा आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सार जेव्हा होतो तेव्हा आपल्याला हे टाकायचं आहे। थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला, मीठ टाकायचं राहिलं होतं तर ते आपण आता मीठ टाकतोय। थोडं मीठ टाकतोय आता आपण याच्यामध्ये। सारामध्ये सार आपला चांगला कळी आलेली आहे साराला, त्यात आपण मसाला टाकतोय। कुठला मसाला आहे? कांदा खोबरं वाटलेलं आहे। ओके, कांदा खोबरं हे वाटलेला मसाला आहे, मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे। ह्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवेन। कांदा खोबऱ्याचा मसाला आपण टाकतो, काळा मसाला म्हणतात त्याला। तो मसाला आपण टाकलेला आहे आता, तो टाकून छान हलवून घ्यायचं। या स्टेजला तुम्ही मीठ चेक करू शकता, मीठ तुमच्या सारामध्ये कितपत आहे, कमी असेल तर तुम्ही वाढवू शकता। थोडं मीठ टाकत आहे याच्यामध्ये। पुन्हा एक 10 मिनिटं ते शिजवायला आपण ठेवत आहे। गरम मसाला पण टाकून घेऊ आणि आता गरम मसाला टाकतोय। गरम मसाला हा मार्केटमध्ये अवेलेबल असतो तोच आहे, एव्हरेस्ट, ईस्टर्न, घरगुती गरम मसाला। एक चमचा टाकायचा, एक चमचा गरम मसाला। तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट, तुमच्या टेस्टनुसार।
छान मिक्स करून घ्यायचे. आता एक 10 मिनिटं तर आपला सार एक 10 मिनिटं कुक झालेला आहे रस्सा आपला. त्यात आपण पुन्हा परत कोकम आगळ टाकतोय. थोडस एक चमचा आगळ गेलेला आहे. आंबटपणासाठी आपण आगळच टाकतो. चिंच टाकत नाही, आगळ टाकतो. कोकमाचा आगळ ते तुम्हाला मोठ्या स्टोरमध्ये किंवा कोकणात जर तुम्ही गेलात तर मिळून जाईल कुठेही. कोकम आगळ अशा प्रकारे सार आपला परत 10 मिनिट आपण तयार होत आहे. पुन्हा एक 10 मिनिटं त्याला शिजवायचं आपल्याला. गॅस लो करून आपण चेक करतोय झालेलं आहे. आणि आता जे आपण छोट्या पायांचं जी एक ग्रेव्ही केली होती मिक्सरमध्ये ती आता आपण टाकतोय. ही व्यवस्थित मिक्स करायची आहे. पुन्हा मीठ चेक करा, कारण का आता आपण ग्रेव्ही टाकलेली आहे ती. तर एकदम मीठ चेक करून घ्या. गॅस हाय फ्लेमवर ठेवून थोडा एखाद मिनिट आता शेवटचं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. शिजवायचं नाही ते. ओके, शिजवायचं नाही. आता शिजलेलं आहे एकजीव होण्यासाठी फक्त कोथिंबीर घालायचं. गॅस फायनल ड्रेसिंग कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून हे शिजवत ठेवायचं. झालं. ओके, सार अशा प्रकारे आपला झालेला आहे. मस्त आहे, छान झालेला आहे.